94वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक मध्ये येत्या 3 ते 5 डिसेंबरच्या दरम्यान पार पडतंय. साहित्य संमेलनाच्या स्वागत गीतामध्ये नाशिकचे भूमिपुत्र विनायक दामोदर सावरकर यांचं नाव न घेतल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं याच्यावर आक्षेप घेतला होता. मात्र आता साहित्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव द्यावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. जर सभामंडपाला स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांचं नाव दिलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा सूचना वजा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी दिलाय. 94व्या मराठी साहित्य संमेलनाला जसं नाशिकमध्ये ते होणार होतं त्यावेळेसच त्याचा प्रारंभच थोड्याशा वादग्रस्त गीताने झाला. जे स्वागत गीत आयोजकांनी बनवलं होतं त्यामध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाचा उल्लेख करण्याचं टाळलं होतं. ते त्यांचं कृत्य जाणीवपूर्वक होतं की चुकीने होतं याच्या खुला जाण्यापेक्षा त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ती बाब संबंधित आयोजकांच्या ध्यानात आणून दिली आणि त्यावेळेसच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अशी मागणी केली होती की आपण स्वागत गीतामध्ये विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाचा उल्लेख करावा आणि तो जो राहून गेलेला आहे त्याचं प्रायश्चित्त म्हणून आपण तिथे जे स्वागत मंडप असेल त्यांना तुम्ही स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांचं नाव द्यावं अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आधीपासूनची मागणी होती. आयोजकांना आमचा यावेळेस आवाहन असेल की त्यांनी अशा सभामंडपाला स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांचं नाव देऊन झालेल्या चुकीचं निराकरण करावं आणि तसं नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परत त्यांच्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल. जागर जनस्थान साठी मानस जोशी नाशिक.